हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। तर ना, आज आहे विजयादशमी, आज आहे दसरा। तर दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर दसऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे, तर आत्ता मी दसऱ्याच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर सगळ्यांना अगोदर सगळ्यांना व दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। कसा साजरा झाला तुमचा दसरा नक्की सांगा मला कमेंट करून। तर चला आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दसऱ्याच्या आधीच्या दिवसाची म्हणजे रात्रीची मी तुम्हाला तयारी दाखवते माझी। तर मी फुलं आणलेली रात्री, तर मला इथं ना हार वगैरे करायचे होते। तर उद्या सकाळी काही जमणार नव्हतं हार वगैरे करायला, म्हणून म्हटलं की आत्ताच करून घेऊया हार, आणि उद्या सकाळी कधी हार करणार, कसं स्वयंपाक करणार की काय करणार, की घरची कामं करणार, काय करूया, तर त्याच्यामुळं हार वगैरे करून घेते। फुलं हार घ्यायला गेले ना, तसं तोरण वगैरे तर भरपूर महाग, आणि देवाचं हार वगैरे ते पण महाग। तर तेवढ्या ह्याच्यात मला फुलं आली, तर मी हवं तसं मला हार पाहिजे तसे बनवू शकते। तर मला ना 3 हार बनवायचे आहेत, एक दरवाज्यासाठी, दुसरा वेदांच्या सायकलसाठी, आणि तिसरा जो आहे तो देवासाठी उद्याची तयारी। तर त्यासाठी आता मी इथं हार बनवायला घेतलेले आहेत। तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की आता आपल्या इकडे परंपरा चालू आहे की काय काय माहीत नाही मला, किंवा तुमच्या इकडं काय हे पण नाही मला माहिती। पण म्हणजे आता स्त्री पुरुष दोघं पण कामाला जातात, पण जास्त म्हणजे कामाची म्हणजे तुझं तू काम करून सुद्धा तू घरचं काम पण करायचं हे तर सगळ्यांना माहितीच आहे। कारण स्त्री ही कणखर आहे आणि त्याच्यामुळे ती करू शकते, सगळ्यांना तोंड देऊ शकते, सगळं करू शकते। जसं की स्वतःचं बाहेरचं काम करून सुद्धा घरातलं सकाळचं आवरून बाहेर जाते, आणि त्यानंतर बाहेरून येऊन बाहेरचं काम करून ती घरातलं परत करते संध्याकाळचं। म्हणजे असं तिचं जे काम असतं ते चालूच असतं, शिवाय मुलांचं बघायचं, हे सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याकडे बारकाईने लक्ष द्यायचं आणि तसंच पुढे जायचं। तर हेच तर जीवन आहे, बरोबर। पण हे जीवन जगत असताना मला असं वाटतं की एकाच व्यक्तीची म्हणजे त्या स्त्रीचंच जास्त हे आहे का, म्हणजे आता मला म्हणायचं आहे की स्त्रीच्याकडूनच का अपेक्षा केल्या जातात की तुला हेच करायचं, तुला आता ते करायचं, तू हे केलं पाहिजे कारण हे काम तुझं आहे। आणि समजा आपल्याला कधी मदतीची गरज लागली तर त्या अपेक्षा आपल्या म्हणजे अपेक्षा ठेवायच्याच नाहीत आपण कोणाकडनं, की हे तुझं काम आहे, हे तूच कर आणि तूच ठरव काय करायचं आहे ते, आणि हे बाहेरचं पण काम कर तू आणि घरचं पण काम कर, आणि माझ्याकडनं अपेक्षा ठेवायच्या नाहीत। जर ठेवल्या तर मग थोडंसं जर काम सांगितलं तर मग लगेच रुसाफगी, हे तुमच्याकडं होतं का, तुला करायचं असेल तर कर, नाही तर राहू दे, हे तुझं काम आहे, हे तुमच्याकडं असं होतं का? कारण बरेच वेळा म्हणजे अशा घटनांना सामोरे जाताना मी बघितलेलं आहे बायकांना, आणि सध्या त्याला मी जाते हे म्हणायला काय हरकत नाही। तर असं का म्हणजे बायकोकडनंच काय अपेक्षा, घर दोघांचं आहे, संसार दोघांचं आहे, सगळं मी म्हणत नाही सगळं काम तुम्ही वाटून घ्या, अरे पण थोडंसं कधीतरी, मी तर कधी काम सांगत नाही बरं का, पण कधीतरी गरज पडली तर करायला काय हरकत आहे थोडंसं ते पण जे सांगितलं आपण। आता आपण काय ऑब्व्हियसली त्यांना स्वयंपाक करायला लावणार नाही, आणि आमच्याकडं स्वयंपाक, अरे रे रे, स्वयंपाक तर आपण सांगूच नाही शकत, पण सांगितलं की चहा बनवा, कधी चहा जरी बनवला तरी ती खूप मोठी गोष्ट झाली। पण माझे मिस्टर तरी बनवतात कधीतरी चहा वगैरे, पण बाकीचे कोण कधीच बनवत नाहीत काहीच। तर पण हे प्रत्येकाच्या घरातलं वेगवेगळं असू शकतं, तुमच्या घरात तुमचे मिस्टर वगैरे चहा वगैरे बनवू शकत असतात, पण बाकीच्या ज्या गोष्टी मी म्हणते की बाकीच्या बायकोकडनंच काय अपेक्षा, की तिला बघ किती बरं नसू दे, काय होऊ दे, काय पण होऊ दे, पण तरी पण नाही, हे तुझंच काम आहे आणि हे तूच करायचं, तेव्हा घरच्यांचंसुद्धा नाही हे तू केलंच पाहिजे। किंवा मग घरी पण आता मी जेव्हा जॉबला वगैरे जाते तरी पण सासूबाईंचं असं असतं की हे काम ठेवून गेली होती का, हां मी आल्यानंतर करेलच ना, नाही पण मग ते काम राहतं आहे ना, अरे पण मी तिकडून येऊन असं तिथून बसून मी असं दोन हातांनी असे हलवू नाही शकत ना इकडचं काम, आल्यावरती मी करेलच ना। आता मला नाही जमत त्या टायमामध्ये, नाही होत सगळे काम मॅनेज, तर मला ते ठेवावं लागते ना, आल्यानंतर मी ते करते, असं नाही की कोणावर
कोणाच्या तरी जीवावर सोडून जाते मी की तुम्ही हे काम करा, माझं राहिलेलं हे काम हे तुम्ही पूर्ण करा असं पण नाही करते. आल्यानंतर मी करते आणि मी करणार आहेच. द मध्यंतर फोन आला त्याच्यामुळे डिस्टर्ब झालं थोडंसं. तर मी करणार आहे, मी कोणाला सांगणार नाही. जी माझी जबाबदारी आहे ती मी माझी पूर्ण करणार आहे. आणि आत्तापर्यंत मी कोणालाच माझं काम जे आहे ते सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे जे सगळ्यांना वाटतं की हे त्यांचं तिचं काम करेल की नाही किंवा दुसऱ्याला सांगते की काय, म्हणजे अक्का हिता असताना पण त्यांनी म्हणजे आई बोलायच्या की ती काम करते का, ती नाही ती काम करून जाते का तसंच घरी ठेवून जाते. तर तेव्हा पण मी तुम्हाला माझं किचन वगैरे दाखवायचे, मी स्वयंपाक सगळा करून जायचे, अक्का त्यांना चहासुद्धा बनवून जायचे. मी फक्त म्हणायचे की तुम्ही गरम करून घ्या आणि त्यानंतर मग सगळे भांडे वगैरे घासून झाडून वगैरे सगळं करून जायचे. फक्त ते झोपायच्या त्या म्हणजे अक्का त्या झोपायच्या त्याच्यामुळे मग त्यांचं ते हातरून वगैरे राहायचं ते असं. कारण मग आणि आई परत अक्कांना विचारायच्या की ती काम करते का की तसंच ठेवून जाते की तू करते तिच्यावरचं. तर अक्का म्हणायच्या की नाही ती करून जाते तिचं. तर असं तर मला माझे कळते जबाबदारी, मला माझे सगळं समजतं की मी कसं करायचं आहे, कोणाला काय सांगायचं किंवा काय नाही सांगायचं. पण तरी पण मला असं वाटतं की स्त्रियांकडनं का अपेक्षा असतात, एवढं सगळं जरी करतो आहे माणूस तरी पण त्यांच्याकडनं का अपेक्षा जास्त का म्हणजे. तर कधी बरं नसलं कधी काय नसलं तर थोडंफार ॲडजस्ट करायला काय होतं बरोबर. तर आता प्रीतीचा पण ह्याच विषयावरती व्हिडिओ होता की जर बरं नसलं तर आपल्याला सगळं पुढं बघावं लागतं, बरं नसलं तरी तूच कर आणि हे तुझंच काम आहे. ती पण त्या व्हिडिओमध्ये तेच बोलली आणि माझ्यासोबत पण सध्या हेच चालू आहे. त्याच्यामुळं मग मला पण असा प्रश्न पडतो की हे असं का, म्हणजे त्या स्त्रीला आता तिच्यावरती जबाबदारी आहे, मान्य आहे ती घरचं सांभाळते, मान्य आहे बाहेरचं सांभाळते, मान्य आहे. पण तिला आजारी पडायचीसुद्धा चान्स नाही का, किंवा आजारी पडायलासुद्धा तिला परवानगी लागते का, की ऑर्डर नाही आजारी पडायची. त्याचं मला लय विशेष वाटतं कधी कधी. तर चला माझे हार बनवून झालेले आहेत आणि आता मी झोपणार आहे कारण खरंच खूप दमलेली आज मी. तर मी बरं पण नव्हतं हे तुम्हाला माहीत आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.